नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत की राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे ओके मार्गदर्शक तत्वेवरती एम पी एस सी एकतरी प्रश्न हा नक्कीच विचारतं पूर्व परीक्षेला विचारतील किंवा मुख्य परीक्षेला विचारतील तर एम पी एस सीच्या दृष्टीतून हा एक महत्त्वाचं प्रकरण आहे याचे आपण तीन भाग पाहिलेले आहेत आज आपण आता आपण पाहणार आहोत की चौथा भाग ठीक आहे या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांची जी वैशिष्ट्ये असतील किंवा त्याचे जे समर्थक असतील असे वेगवेगळे आपण भाग याच्यामध्ये आज या लेक्चरमधून आपल्याला ले अभ्यासायचे आहेत आणि हे लेक्चरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही याच्या आधीचे तीन भाग पाहिले नसतील तर त्याचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्यावरती तुम्ही जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या ठीक आहे आपल्याला फक्त मार्क्स कश कसे मिळवायचे आहेत या दृष्टीतूनच मी हे सगळे लेक्चर्स बनवतो आहे यासाठी मी जी संदर्भ रेफरन्स वापरतो आहे ती खूप तीसुद्धा खूप अतिशय चांगली संदर्भ पुस्तकं मी या व्हिडिओ बनवण्यासाठी वापरतो आहे की जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला शेवटी सुद्धा या लेक्चरचा अतिशय खूप चांगला उपयोग हा होऊ शकतो तर ज्यांनी अजून आपलं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं जे नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या मेल आय वरती हे मिळून जाईल ओके तर आता सुरुवात करूयात आपण तर खालील खटल्यामध्ये मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व हे जे आहे ते मान्य करण्यात आले होते तर असे कोणकोणते खटले होते की त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वांचं महत्त्व हे मान्य करण्यात आलं होतं तर पहिला जो आहे तो गोपालन विरुद्ध मद्रास राज्य या खटल्यामध्ये मार्गदर्शक तत्वाचं महत्व हे मान्य करण्यात आलं होतं सेकंड आहे कामेश्वर सिंग विरुद्ध बिहार राज्य या खटल्यामध्ये मार्गदर्शक तत्वाचं महत्व मान्य करण्यात आलं होतं थर्ड जे आहे ते एफ एम बालासारा विरुद्ध मुंबई सरकार या खटल्यामध्ये मार्गदर्शक तत्वाचं महत्व हे मान्य करण्यात आलं होतं आणि फोर्थ जे आहे ते केरळचं जे शिक्षणविषयक धोरण होतं तर त्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शक तत्वाचं जे महत्व मान्य करण्यात आलं होतं आता एम का, का, पी एस एच्यावरती काय कसा प्रश्न विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये मार्गदर्शक तत्वाचे महत्व हे जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे ठीक आहे तर ते तुम्हाला चार ऑप्शन देतील याच्यामधला कोणता तरी वेगळा असेल ते तुम्हाला ओळखायला सांगतील राईट किंवा कोणता तरी नसेल याच्यामध्ये तो तुम्हाला ओळखायला सांगतील तर त्याच्यामुळं हे जे चार खटले आहेत ते तुम्हाला माहीतच असले पाहिजेत पहिला कोणता आहे गोपालन विरुद्ध मद्रास राज्य सेकंड आहे कामेश्वर सिंग विरुद्ध बिहार राज्य थर्ड आहे एफ एम बालासरा विरुद्ध मुंबई सरकार आणि फोर्थ जे आहे ते केरळचे शिक्षणविषयक धोरण ओके आता बघूया पुढे भारताप्रमाणेच खालील देशामध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वे ही जी आहेत ते आढळून येतात ठीक आहे तर आता कोणकोणते देश आहेत की त्या त्या भारताप्रमाणेच त्या देशामध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वे जी आहेत ते आढळून येतात तर बघा सुरुवातीचा देश आहे आयर्लंड नंतर आहे स्पेन नंतर आहे चीन त्यानंतर आहे युगो युगोस्लाविया नंतर आहे ब्रह्मदेश आणि त्यानंतर आहे नेपाळ तर हे जे असे देश आहेत की त्या देशामध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वे त्यांच्या त्यांच्या राजघटनेमध्ये जे आहे ती समाविष्ट आहे तर बघा आयर्लंड स्पेन चीन युगोस्लाविया ब्रह्मदेश आणि नेपाळ हे सुद्धा तुम्ही देशांची नावं जी आहेत ती तुम्हाला माहित असली पाहिजेत तर आयोगसुद्धा याच्यावरती प्रश्न हा शंभर टक्के काढू शकता एखादा की कोणत्या देशामध्ये भारताप्रमाणेच मार्गदर्शक तत्व आढळून येतात किंवा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये मार्गदर्शक तत्वे तत्वे जे आहेत ती आढळून येत नाहीत तर त्याच्यामुळे तुम्हाला ही जी देशांची यादी आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आयर्लंड स्पेन चीन युगोस्लाविया ब्रह्मदेश आणि नेपाळ ओके आता बघूया पुढे आपण की खालील विचारांचा म्हणजे जे वैचारिक तज्ज्ञ किंवा जे असतील त्याला आपण म्हणून किंवा जे पॉलिटिशियन असतील किंवा कायदे जे असतील तर अशा कोणकोणत्या याच्यावरती मार्गदर्शक तत्वांचा प्रभाव झालेला आढळून येतो हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे तर बघा बेंथॅम असेल जे एस मिल असेल रॉबर्ट ओवेन असेल सिडने असेल विट्राईस वेब असेल नंतर ॲनी बेझंट महात्मा गांधी सिडने वेब हेरोल्ड लास्की विलियम क्लार्क आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा युनोचे मानवी हक्काची सनद आणि युनोचे जे घोषणापत्र असेल तर याच्यावरती मार्गदर्शक तत्वांचा जो आहे तो प्रभाव आढळून येतो आपल्याला ठीक आहे बेन्थॅम जे एस मिल रॉबर्ट ओइन सिडने विट्राईस वेब यांचे जे विचार असतील ते बेझंट महात्मा गांधी सिडने वेब हेरोल्ड रलास्की विल्यम क्लार्क एकोणीसशे पस्तीसचा कायदा युनोचे मानवी हक्काची सनद व युनोचे घोषणापत्र याच्यावरती मार्गदर्शक तत्वांचा जो असेल तो प्रभाव हा आढळून येत असतो राईट तर याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या विचारवंतावर मार्गदर्शक तत्वाचा प्रभाव आढळतो किंवा कोणत्या विचारवंतामध्ये मार्गदर्शक तत्वांचा जो आहे तो प्रभाव आढळून येतो किंवा कोणत्या कायद्यामध्ये मार्गदर्शक तत्वेचा समावेश केलेला गेला होता तर बघा एकोणीसशे पस्तीसचा कायदा माहीत असला पाहिजे युनोचे मानवी हक्काची सनदी आपल्याला माहित असली पाहिजे आणि युनोचं जे घोषणापत्र आहे त्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शक तत्वे जे आढळतात तर ह्या पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवा राईट आता बघूया पुढे आपण मार्गदर्शक तत्वामुळे आता कोणकोणत्या सुधारणा झालेल्या आहेत तर एम पी एसी याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न काढू शकता तर एम पी सी असं विचारेल की मार्गदर्शक तत्वामुळे खालीलपैकी कोणत्या सुधारणा झाल्या एक वेगळी टाकेल ठीक आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायला लावतील किंवा कोणत्या सुधारणा झालेल्या नाहीत असं सुद्धा विचारतील तर ते सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करावे लागतील तर बघूया आता मार्गदर्शक तत्वामुळे कोणकोणत्या सुधारणा झालेल्या आहेत पहिलं आहे की जमीनदारीचे उच्चाटन झाले ओके जमीनदारीचे उच्चाटन झालं ही एक सुधारणा झाली मार्गदर्शक तत्वामुळे नंतर आहे ऐतिहासिक स्थळांचं रक्षण करण्यात आलं राईट ऐतिहासिक स्थळांचं रक्षण झालं नंतर आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आलं ओके प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आलं नंतर आहे दारूबंदीस प्राधान्य मिळालं ओके नंतर आहे बँकांचे राष्ट्रीयकरण झालं मार्गदर्शन तत्वाच्या आपण सुधारणा पाहतोय बँकाचे राष्ट्रीयकरण झालं नंतर आहे अनुसूचित जाती जमातींच्या हितास प्राधान्य देण्यात आले नंतर आहे विकेंद्रीकरण करण्यात आलं ओके okay? तर अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्वामुळे ज्या सुधारणा झाल्या होत्या ते आपल्याला बघायचं आहे तर पहिल्यांदा झालं जमी जमीनदाराचे उच्चाटन झालं ऐतिहासिक शाळांचं रक्षण करण्यात आलं प्राथमिक शिक्षण शक्तीचे आणि मोफत करण्यात आलं दारोबंदीस प्राधान्य देण्यात आलं बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं अनुसूचित जाती जमातींच्या हितास प्राधान्य देण्यात आलं नंतर विकेंद्रीकरण झालं ओके okay? आणि अजून शेवटचं काय झालं की खाजगी जी मालकी होती ती संपुष्टात आली तर ह्या ज्या आहेत त्या मार्गदर्शक तत्वामुळे झालेल्या सुधारणा आहेत तर ह्या सुद्धा सुधारणा तुम्ही लक्षात ठेवा की याच्यावरती सुद्धा एम पी एखादा प्रश्न काढू शकता ओके okay? तर मार्गदर्शक तत्वामुळे कोणत्या सुधारणा झाल्या जमीनदारीचे उच्चाटन झाले ऐतिहासिक स्थळांचे रक्षण झालं प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत झालं दारूबंदीस प्राधान्य मिळालं बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं अनुसूचित जाती जमातींच्या इतिहास प्राधान्य देण्यात आले विकेंद्रीकरण करण्यात आणि खासगी मालकी जी होती ती संपुष्टात आली ओके आता बघूया पुढे आपण तर कलम अडतीस हे एक इम्पॉर्टंट आहे राईट तर कलम अडतीसचं उद्दिष्ट काय होतं एक्झॅक्टली तर ज्या समाज व्यवस्थेत सामाजिक आर्थिक राजकीय न्याय प्रस्थापित केला जाईल ज्या समाज व्यवस्थेचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न हा जो असेल तो राज्याकडून केला जाईल हे आहे ते कलम अडतीस आहे ठीक आहे ज्या समाजव्यवस्थेत सामाजिक आर्थिक राजकीय न्याय प्रस्थापित केला जाईल त्या समाजव्यवस्थेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न राज्याकडून हे जो आहे तो केला जाईल ठीक आहे हे मार्गदर्शक तत्वामध्ये कलम अडतीस नंतर आता मार्गदर्शक तत्वांची जी वैशिष्ट्य असेल ते आपण बघूया आता काही ठराविक गोष्टी सरकारने कराव्यात अशी आवश्यकता प्रतिपादन करत असल्याने मार्गदर्शक तत्वे जे आहेत ती सकारात्मक आहेत ओके काही ठराविक गोष्टी सरकारने कराव्यात अशी आवश्यकता मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती प्रतिपादन करतात त्याच्यामुळे ती कशी आहेत सकारात्मक आहेत नंतर मार्गदर्शक तत्वे जे आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही ओके हे एक लक्षात ठेवा तुम्ही मार्गदर्शक तत्वे जे आहेत ती न्यायप्रविष्ट नसतात त्यामुळे जरी त्यांचं उल्लंघन झालं तरी न्यायालयाकडे दाद मागता येत नाही ओके नेक्स्ट जे आहे ते भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करणे हे मार्गदर्शक तत्वांचं ध्येय आहे ओके भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करणे हे मार्गदर्शक तत्वांचं एक ध्येय आहे नंतर बघा मार्गदर्शक तत्वे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या ही बंधनकारक आहेत ओके मार्गदर्शक तत्वे जे आहेत ती नैसी नैस नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या बंधनकारक आहेत ओके नंतर बघा मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करावा लागतो आणि त्याची जी अंमलबजावणी असेल ती आपोआप होत नाही ठीक आहे म्हणजे मार्गदर्शक तत्व जर समजा अंमलबजावणी करायची आहे तर त्यासाठी हा कायदा हा करावा लागतो त्याची अंमलबजावणी जी असेल ती आपोआप होत नाही नंतर आहे मार्गदर्शक तत्वे समूहाच्या कल्याणाला चालना देतात त्यामुळे मार्गदर्शक तत्वे कशी आहेत समाजाभिमुख आहेत ओके मार्गदर्शक तत्वे ही समूहाच्या कल्याणाला चालना देतात त्यामुळे मार्गदर्शक तत्वे ही समाजाभिमुख अशी आहेत नंतर आहे कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणारा कायदा घटनाविरोधी वा अवैध असल्याचे न्यायालय घोषित करू शकत नाही तथापि मार्गदर्शक तत्वांच्या परिणामकारकतेसाठी केलेल्या कायद्याची वैधता तर ते ग्राह्य धरू शकतात राईट बघा अजून एकदा सांगतो कोणत्याही मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणारा कायदा घटनाविरोधी वा अवैध असल्याचे न्यायालय घोषित करू शकत नाही ओके मुळातच ते न्यायप्रविष्ट न्यायालयाकडे दाद मागता येत नाही तथापि मार्गदर्शक तत्वांच्या परिणामकारकतेसाठी केलेल्या कायद्याची वैधता ते ग्राह्य धरू शकतात ओके तर अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्वांचे जे काय असतील ते वैशिष्ट्य आहेत तर बघा काही ठराविक गोष्टी सरकारने कराव्यात अशी आवश्यकता प्रतिपादन करत असल्याने ती कशा आहेत मार्गदर्शक तत्वे जे आहेत ती सकारात्मक असतात नंतर मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजेच त्यांचं उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करणे हे मार्गदर्शक तत्वांचं एक ध्येय आहे नंतर मार्गदर्शक तत्वे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या बंधनकारक असतात नंतर आहे मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करावा लागतो त्याची अंमलबजावणी आपोआप होत नाही नंतर मार्गदर्शक तत्वे समूहाच्या कल्याणाला चालना देतात त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे ही समाजाभिमुख आहेत आणि कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणारा कायदा घटनाविरोधी वा अवैध असल्याचे न्यायालय घोषित करू शकत नाही तथापि मार्गदर्शक तत्त्वांच्या परिणामकारकतेसाठी केलेल्या कायद्याची वैधता ते ग्राह्य धरू शकतात आणि बघा शेवटचं कसं आहे की मार्गदर्शक तत्वे जी आहे ती समाज सापेक्ष आहेत म्हणजे समाजाभिमुख समाजाभिमुख सुद्धा आहेत आणि समाजसापेक्षसुद्धा आहेत तर अशा पद्धतीने जी आहे ती मार्गदर्शक तत्वांची जी वैशिष्ट्ये किंवा सकारात्मक ज्या असतील बाजू त्या ह्या आहेत ओके तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की मेन म्हणजे मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास त्यांची न्यायालयाकडे दाद मागता येत नाही हे त्याच्यामधलं एक इम्पॉर्टंट आहे ओके बघूया पुढे आता आता भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस याच्यामध्ये काय झालं तर भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीसमधील मधील समावेश एकोणीसशे पस्तीसच्या भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे असा केला गेला ओके हे एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे मागाश आपण पाहिले की कोणत्या कायद्यावरती मार्गदर्शक तत्वांचा प्रभाव आढळतो तर त्याच्यामध्ये सुद्धा हे आपली बाजू जी आहे ती आलेली आहे ओके आता बघूयात पुढे मार्गदर्शक तत्वाचे समर्थक आता कोण कोण कुन आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि एम व्ही पायली ओके तर असे जे आहेत ते याचे समर्थक आहेत तर तुम्ही तिसरा भाग पा, पाहिला असेल आपला तर ह्याच्यामध्ये मार्गदर्शक जे मतकार असेल आणि त्यांनी मार्गदर्शक तत्वाबद्दल नेमकं काय का विधान केलेलं आहे हे सुद्धा आपण तिसऱ्या भागामध्ये कंप्लिटली कव्हर केलेलं आहे तर ती अशा पद्धतीनं हा जो आहे तो आपला एकूण तिसरा जो सॉरी चौथा जो भाग आहे तो आता इथे थांब थांबवतो मी आणि याच्या पुढचा एक आपला भाग होईल की त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग जे कायदे असतील तर ते सुद्धा कायदे येतील आणि पुन्हा एकदा तुम तुमचे एकदा मी रिव्हिजन टाकून घेईन मार्गदर्शक तत्वांचे राईट छत्तीस एक ते एकावनपर्यंत सर, जे आहेत ते स सर्व कलम जे असतील आणि त्यामध्ये तृत्ती असतील त्यांची पुन्हा एकदा तुमची रिव्हिजन ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते ओके तर अशा पद्धतीनं हे जे आहे ते हा भाग आपला चौथा इथे झालेला आहे भाग पहिले तीन कुणी पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो तुम्ही तिथून ते क्लिक करू शकता ठीक आहे आ, तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करत चला चॅनल सब्सक्राइब करत चला तुमच्या मित्रांपर्यंत फेसबुक व्हॉट्सअपवरती व्हिडिओ शेअर करा नक्कीच ओके आणि तुम्हाला समजा नोट्स हे काढायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही रेट डाऊन करून घेऊ शकता अतिशय इम्पॉर्टंट असे व्हिडिओ मी इथून पुढे बनवणार आहेत की जेणेकरून तुमचा जो वेळ असेल तो अजिबात मला वाया घालवायचा नाही आहे की तुमचा जो वेळ असेल ॲटलीस्ट त्यातून एक मार्क्स तरी आपल्याला एक्झामला पडला पाहिजे या पद्धतीनं सर्व संदर्भ रेफरन्स पुस्तकं वापरून मी व्यवस्थित त्याच्या नोट्स कलेक्ट करून तुमच्यासाठी मी व्हिडिओ इथून पुढे तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं घेऊन येणार आहे ओके ओके सो नक्कीच तुम्ही लाईक करत चला ओके यू अँड ऑल द बेस्ट